आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मला विश्वास आहे की आज रात्री रावणाचे हितचिंतक त्याला समजावण्याचा अवश्य प्रयत्न करतील। राजकुमार अंगद एका रात्रीचा वेळ देऊन आले आहेत, त्या रात्रीत इतिहास बदलूही शकतो। जर त्या ढोंग्याला सद्बुद्धी आली तर ना, हे होणे शक्य आहे। महाराज विभीषणांच्या गुप्तचरांची बातमी आहे की माता कैकसी, आजोबा माल्यवान यांच्याशिवाय त्यांचे सासरे दानवराज मैनी सुद्धा त्यांना युद्ध न करण्याचा सल्ला दिला आहे। परंतु तो अहंकारी मानाला तयार होईल याबद्दल शंका वाटते प्रभू। आपल्या आदेशानुसार मी त्याला सर्व प्रकारे सन्मार्गावर आणण्याचा, त्याच्या सद्बुद्धीला जागवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु माझं कार्य निष्फळ राहिलं। नाही राजकुमार, तुझं कार्य निष्फळ नाही राहिलं। आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत। तू एका दूताची जबाबदारी अत्यंत पटाईतपणे आणि चतुराईने निभावली आहेस। इतिहास तुझ्या या प्रयत्नांचे सदैव कौतुक करेल। येणाऱ्या काळामध्ये राजदूत आत्मसन्मानाची भाषा तुझ्याकडून शिकतील। आम्हाला तर सगळ्यात चांगलं हे वाटलं राजकुमार, आपल्या वीरतेने शत्रू दलातील नायकांची मस्तके आपल्या चरणावर झुकवलीत। परंतु रावणाच्या येण्यानंतर आपला पाय का उचलला? घासायला द्यायचं त्यालाही त्याचं मस्तक? परंतु त्याचा मुकुट तर प्रभूंच्या चरणावर पडू दिला। हे युवराज, मला सांगा की दशाननाच्या मस्तकाची शोभा हा राजमुकुट कसा काय तुमच्या हाती लागला? कसं भरलेल्या सभेतून लंकेश्वराच्या डोक्यावरून काढून त्याला दादाच्या पायावर टाकलत? हे वीर लक्ष्मण, रावणाच्या डोक्यावरचा मुकुट उतरवणारा मी कोण? त्याला तर श्रीराम प्रभूंनी स्वतः त्याच्या डोक्यावरून त्याच दिवशी उतरवला होता ज्या दिवशी महाराज विभीषणांना लंकेश्वर घोषित करून महाराज विभीषणांचा लंकाधिपतीच्या रूपात राज्याभिषेक केला होता। धन्य आहे, धन्य आहे युवराज अंगद, काय अनुकूल गोष्ट केली आहेस। धर्म, अर्थ, तन, भेद हे नीतीनिपुण राजाचे विशेष गुण असतात। त्यांची प्रतीके मुकुटाच्या रूपात धारण करून राजा आपल्या राजधर्माचं पालन करतो। परंतु रावणानं अनितीच्या मार्गावर अग्रेसर होऊन या सर्व गुणांचं भक्षण केलेलं आहे। म्हणून हे कौशल नरेश, रावणाचे ते सर्व गुण आपल्या चरणाशी आले आहेत ज्यांना धारण करण्याचा अधिकार आपण विभीषणजींना दान केलेला आहे। अंगद सत्य सांगत आहे प्रभू, आता रावणाचे मस्तक केवळ आपल्या तीक्ष्ण बाणांचे लक्ष्य बनण्याचे अधिकारी राहिले आहे। हे दीनानाथ, जो दुर्दैवी आपल्या दयेला आपल्याच अहंकाराने ठोकर मारेल त्याच्या नाशाला आता कोण थांबवू शकेल? तरीही न जाणो कोणत्या संभावनेने मनात ही अपेक्षा होती की रावण आमचा शांती प्रस्ताव मान्य करेल। कधी कधी असं वाटत की कोणत्या जन्मात तो आमचा परमसेवक राहिला आहे, म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये त्याच्या चुकीची क्षमा करण्याची प्रेरणा होते। कुठे राव, कुठे लक्ष्मण? अति काय माशा डासांसारख्या या तुच्छ माकडांना मारून आपली शस्त्र खराब करण्यासाठी नाही आला? अवधेश, अतिकायला कुंभकर्णापेक्षा कमी नका समजू, तो त्याच्यापेक्षा सवाई आहे। कुमार लक्ष्मणाला युद्धात पाठवण्याच्या अगोदर आपण चांगल्या प्रकारे विचार करा। विभीषणजी, विचार विनिमय सभेतच शोभा देतात, रणक्षेत्रात विचार विनिमय म्हणजे भेकडपणा। शांत शांत सौमित्र। प्रभू, हा अतिकाय रावणाची दुसरी राणी धान्यवालिनीचा पुत्र आहे, त्याच्या प्रचंड पराक्रमाला आपण ओळखलं नाही। एकदा क्रोधाने संतप्त होऊन अधिकाय आपल्या बाहुबलाने
चक्रवाल पर्वत उपटण्यासाठी उद्युक्त झाला तेव्हा कैलास शिखरावरून शूरप आणि शंकराने आपल्या अग्नियुक्त त्रिशूळाचा प्रहार केला तेव्हा या भीम भयंकर अतिकायाने त्याला खेळण्याप्रमाणे हातात पकडून उपहास करत करत महादेवाचाही मानभंग केला. मग याने शिवाकडून धनुर्विद्येची सर्व रहस्य शिकून घेतली. देवतांनाही दुर्लभ अस्त्रशस्त्र प्राप्त केली आहेत त्याने. आदी काळामध्ये मधु आणि केटप नावाचे दोन महत्वाकांक्षी महाबली होते. इंद्राचे वज्र पण त्यांना विचलित नाही करू शकलं. आपल्या प्रचंड पराक्रमाने देवलोकांनाही आपल्याला वश करून त्या दोघांनी एकदा महासागरात घुसून चक्रधारी वैकुंठेश्वरावर हल्ला केला. विष्णूने सुदर्शन चालवलं परंतु सुदर्शनही त्यांचा थोडंही नुकसान करू नाही शकलं. अपूर्व युद्ध झालं. म्हटलं गेलं आहे की अतिबली बुद्धिहीनही असतो. त्या मूर्खांनी या विचाराने की विष्णू आता युद्धाच्या समाप्तीची इच्छा करतील उलट त्यांनाच वर मागायला सांगितला. माग, आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत विष्णू, आमच्याकडे वर माग. मधु, कैटक, सृष्टीच्या कल्याणासाठी आम्ही तुमच्याकडे तुमच्या मृत्यूचा मार्ग जाणू इच्छितो. आपल्या मरणाचा उपाय सांगून आपले वरदान पूर्ण करा. मानलं मायापती, आम्हाला आमच्या मायाजळात जखडून आमचा मान भंग केला. ज्याप्रमाणे वीराचा वार फुकट नाही जात, वीराचं वचनही रिकामं नाही जात, अन्य कसंही आम्हाला मारणं असंभव आहे. आम्ही मरू तर तुझ्या मांडीवर. आपला पराक्रम दाखवा परमेश्वर, आम्हाला मरण प्राप्त करून दाखवा. अगम्य व इंद्रियातीत विष्णूने मग अशी लीला रचली. आपले पाय वर खाली सर्व लोकात पसरवले व वाढवले. मधु केटप पायात फसले. मग जगन्नियंता जगन्नाथानं आपल्या कठोर गदेनं मधु केटप दोघांचा अंत केला. मधुचा मेदा या पृथ्वीवर सर्वत्र पसरला म्हणून ही पृथ्वी मेद्रीय नावाने विभूषित झाली. हे पुरुषोत्तमा, तोच परमपराक्रमी मधु या युगात माझा ज्येष्ठ बंधू कुंभकर्ण होता, तसाच अतिबलशाली ब्रह्माजीकडून अभेद्य कवच आणि देवदुर्लभ शस्त्र मिळवणारा केटप हा अतिकाय आहे जो कुमार लक्ष्मणाला रणभूमीत आव्हान करत आहे. त्याच्या पराक्रमाचा वृत्तांत ऐकून त्याला घाबरून त्याचं आव्हान नाही स्वीकारायचं. सुमित्रानंदनाचे शौर्य आणि साहसावर शंकित नका हो बंधू विभीषण. आपण लक्ष्मणाचे वास्तविक रूप आणि त्याच्या शक्तीबद्दल काहीच नाही जाणत. जरी ब्रह्मा, विष्णू, सुरेश, महेश, अखिल ब्रह्मांडातील सर्व शक्ती एकत्रितपणे येऊन युद्धासाठी ललकारतील, तरी सुद्धा धनुर्धारी एकटाच त्यांचा सामना करेल. क्षमा प्रभू, मी लक्ष्मणाला भयभीत करण्यासाठी हा वृत्तांत नाही ऐकवला. केवळ त्या आतताई अतिकायाच्या बलसामर्थ्याचा अनुमान लावून त्याचा सामना करण्याच्या उद्देशानं त्याच्या शक्तीची माहिती आपल्याला दिली.
केवळ एवढी विनंती अवश्य करीन की वीर कुमाराला एकटा नका पाठवू. नाही विभीषण, त्याने लक्ष्मणाला एकट्याला आव्हान दिले आहे. परंतु अतिकाय आपल्याबरोबर आपले महाबली भाऊ त्रिशरा, नरांतक, देवांतक, सेनापती अकंपन आणि महापार्श प्रमाणे महारथी आणि महायोद्धे घेऊन आला आहे. तो समस्त भूमंडलावरील राक्षस शक्ती एकत्रित घेऊन आला असे ना का? दादा, मला आशीर्वाद देऊन युद्धभूमीत जाण्याची परवानगी द्यावी. विजयी हो, रघुकुलाच्या कीर्तीला उज्ज्वल कर आर्य श्रेष्ठ. दादा, महाराज विभीषणांचं म्हणणं बरोबर आहे, आपल्याला समुद्राकडूनच रस्ता घ्यायला पाहिजे. परंतु मी रस्ता मागण्याचं समर्थ नाही करणार. आपला धनुष्य बाण उचला, प्रथम तर आपल्या धनुष्य बाणाच्या एकाच टणकाराने त्याचे कान टवकारतील, अन्यथा धनुष्यावर अग्निबाण ठेवून त्याच्या दिशेने रोखा, मग तो स्वतःच हात जोडून आपल्या समोर येईल. दादा, या युक्तीनं बराच अनाचार माझे लक्ष्मण. दुसऱ्याला संधी देण्यापूर्वीच त्याच्या विरुद्ध शस्त्र उचलणं अहंकारातून आलेल्या अत्याचारासारखा आहे. खऱ्या शक्तिशाली व्यक्तीनं आपली विनम्रता ही कधीच सोडू नये. आणि प्रथम महाराज विभीषणांना हे तर विचार की त्यांनी कोणत्या विश्वासावर समुद्राला विनंती करण्याचा सल्ला दिला. प्रभू, समुद्र आपल्या कुळात ज्येष्ठ आहे, एका दृष्टीने आपले पूर्वज आणि कुलगुरु सुद्धा. आपण त्याचे वंशज आहात. त्या महाराज सगरांनीही या विशाल महासागराला निर्माण केलं होतं, म्हणून त्यांचे समुद्रावर खूप उपकार आहेत. त्यांच्याच कृपेने सिंधूने पृथ्वीवर इतकी विस्तृत जागा व्यापली आहे, म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की समुद्र अवश्य आपली मदत करतील आणि आपल्या सेनेला त्या तीरावर जाण्याचा मार्ग सांगतील. मित्रा, आम्हाला आपलं हे बोलणं अत्यंत आवडलं आहे. लक्ष्मण, माझ्यासाठी इथंच गवताचं एक आसन बनव. मी इथंच बसून समुद्राची आराधना करीन, जोपर्यंत ते प्रसन्न होऊन माझी प्रार्थना स्वीकार करत नाहीत. जशी आज्ञा दादा. नमस्तुभ्यं जलनिधी, नमामि सरिता स्वामी. हे महासागर, मी महाराज सगरांचा वंशज दशरथ पुत्र राम, माझा भाऊ लक्ष्मणासहित आपल्याला शरण आलो आहे. हे रत्नाकर, माझे पूर्वज सगरद्वारा आपली उत्पत्ती झाली आहे. आज रघुकुलावर आलेल्या विपत्तीचं निवारण करण्यासाठी एक विशाल सेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्यासाठी आपण मला आपल्या पाण्यातून मार्ग देण्याची कृपा करावी. आपल्याला प्रसन्न करण्यासाठी मी अन्न आणि जलाचा परित्याग करून इथंच बसून आपली आराधना करतो आहे. माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा जलनिधी.